वेलकम फ्रेंड, वन सेकंड टू अनदर वीडियो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत महाटीटीची परीक्षा आहे जी 21 नोव्हेंबर 2021 रोजी पार पडली होती। त्या महाटीटी एक्झामची इंटरिम अँसरकी आलेली आहे आणि फायनल अँसरकीच्या प्रतीक्षेत सध्या विद्यार्थी आहेत। आता उद्यापासून म्हणजे नवीन वर्ष जे लागणार आहे, तर नवीन वर्षामध्ये अँसरकी जी आहे, फायनल अँसरकी कधी येणार आहे आणि निकाल कधी लागणार आहे, याची उत्सुकता जी आहे, तर महाटीटी जे कॅन्डिडेट्स आहे, महाटीटी एक्झाम ज्यांनी दिलेली आहे त्या कॅन्डिडेटच्या मनामध्ये आहे। तर या गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत आणि सोबत सोबत न्यू अपडेट्स किंवा नवीन बातम्या किंवा नवीन घडामोडी कोणत्या आहेत महाटीटी परीक्षे संदर्भात। तर सगळ्यात अगोदर जे आहे ते नवीन एक प्रकरण जे आहे पेपर फुटीचा जे उजेडात आलेला आहे, जसं आरोग्य विभागाची गट ड ची जी पद भरती आहे तिचा पेपर फुटल्यानंतर किंवा ते पेपर फुटी प्रकरण समोर आल्यानंतर गट क ची जी पद भरती आहे ती सुद्धा संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे, कारण की गट क चा सुद्धा पेपर फुटला होता असं आता निष्पन्न झालं। आणि ही जी परीक्षा आहे तर ही परीक्षा घेण्याची जिम्मेदारी ज्या कंपनीवर दिली होती नॅसा कंपनीवर, तर ते सुद्धा संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे। आता ही पेपर फुटी उजेडात आल्यानंतर दुसरं जे महत्वाची बातमी आहे ती आहे महाटीटी जी परीक्षा आहे ती महाटीटी परीक्षेच्या संदर्भात, म्हणजे महाटीटी परीक्षेमध्ये नवीन नवीन दररोज जे अपडेट येतात किंवा नवीन नवीन बातम्या समोर येत आहेत, तर त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील जे शिक्षण तज्ज्ञ आहेत आणि शिक्षण विभागामध्ये जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या एका शिष्टमंडळाने एक निवेदन दिलंय। माध्यमिक शिक्षण विभागाचे जे संचालक आहेत महेश पालकर त्यांच्याकडे निवेदन दिलंय आणि त्यांनी असं सांगितलंय की ही जी महाटीटी परीक्षा आहे या परीक्षेच्या संदर्भात आणि शिक्षक भरती जी आहे, म्हणजे काही राज्यामध्ये शिक्षक भरती बंद असून सुद्धा काही शिक्षक नेमण्यात आले आणि त्यांची नियुक्ती जी आहे तर ती 2012 पूर्वीची दाखवण्यात आली, त्याच्यामुळे जे आहे तर हे पूर्ण प्रकरण खूप मोठं आहे आणि या प्रकरणाची पूर्ण तपास न्यायालयीन किंवा न्यायालयामार्फत व्हावा, त्यासाठी या पूर्ण चौकशीसाठी एक आयोग नेमण्यात यावा अशी शिफारस किंवा असं एक निवेदन त्यांनी दिलंय। आणि तिसरी जी बातमी आहे ती आहे की महाटीटी जी परीक्षा आहे तिची फायनल आन्सर की कधी येणार आहे, तर फायनल आन्सर की जी आहे फायनल आन्सर की लवकरच म्हणजे येत्या 4 किंवा 5 दिवसांमध्ये फायनल आन्सर की येऊ शकते महाटीटी एक्झामची। याच्या मागचं कारण एक आहे, कारण की जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निकाल जाहीर होणार होता महाटीटी परीक्षेचा आणि आता तरी सध्या असं वाटतंय की महाटीटी परीक्षा जी झाली आहे आता सध्या तर ती रद्द होणार नाहीये कदाचित, आणि जर ती रद्द नाही झाली तर फायनल आन्सर की जी आहे तर ती 3 किंवा 4 दिवसांमध्ये येण्याची शक्यता जास्त आहे। आणि महाटीटी परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे तो जो आहे तर तो जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे। तर ह्या होत्या आजच्या खूप महत्वाच्या घडामोडी आणि आताच्या न्यू अपडेट्स। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत सोबत नोटिफिकेशन बेलला ऑन करा, कारण की ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड केला जाईल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल प्रत्येक व्हिडिओचं। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय।